शांती समृद्धी शौर्याचा मिलाफ असलेला तिरंगा, स्वतंत्र भारत समृद्ध भारत हा एकच ध्यास, स्वातंत्र्याच्या ध्येयानं झपाटलेली लाख मुलाची कित्येक रत्न, बलिदानाची त्यागाची शौर्याची शिकस्त करून मिळवलेलं स्वतंत्र अस्तित्व, मातृभूमीला मानाचं स्थान प्राप्त करून देणारे, विविध प्रांतातून चळवळी करत विकासाचा वेग उत्स्फूर्तपणे वाढवणारे विचारवंत, या विचारवंतांनी विविध क्षेत्रात घडवून आणलेल्या क्रांतीनं प्रगतीनं नवतंत्रज्ञानाच्या निर्मितीनं देशाला जगात उच्च स्थान प्राप्त झालं. याच प्रांतामध्ये निसर्ग सौंदर्याबरोबर मानवी सौंदर्यानं ओथंबून वाहणारा गोवा, या गोव्याच्या दक्षिणेला प्रतिभावंत प्रज्ञावंत कलावंतांनी समृद्ध असलेलं माशेल नावाचं छोटंसं गाव. माशेल या छोट्याशा गावात 1 जानेवारी 1943 साली वैज्ञानिक पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकरांचा जन्म झाला. अवघ्या 5व्या वर्षी वडिलांचं छत्र गमावलेल्या या मुलाला घेऊन अर्थार्जनाच्या विचारानं त्याची आई मुंबईत आली. प्रशस्त सागरी किनाऱ्याच्या काठानं वाढत गेलेली मुंबई नगरी, ज्या नगरीनं सगळ्यांना स्वतःत अगदी सहज सामावून घेतलंय, याच मुंबापुरीत मध्यमवर्गीयांना कुशीत घेऊन संस्कार परंपरा जपणारं गिरगाव. खेतवाडीतल्या देशमुख गल्लीतील एका चाळीतल्या लहानशा खोलीत 2 स्थलांतरित कुटुंब राहत होती. अंजनीताई आणि रघुनाथ अनंत माशेलकरांचं कुटुंब त्यापैकीच एक. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती, 2 वेळचं पोट भरणंही अशक्य अशा परिस्थितीत खेतवाडीतल्या म्युन्सिपल शाळेत अनवाणी पायानं जाणाऱ्या रघुनाथनं इयत्ता पहिलीपासूनच आपली बौद्धिक क्षमता जगासमोर मांडली. आम्ही तिकडे डॉक्टर देशमुख गल्लीसमोर खेतवाडीत गल्लीसमोरच्या वेडिंगीत राहत होतो. त्यावेळी परिस्थिती फारच कठीण होती आणि ती 7वी झाल्यानंतर मग त्याला युनियन हायस्कूलमध्ये हे करायचं, ॲडमिशन मिळवायचं. पण तेव्हा माझी परिस्थिती एवढी कठीण होती की तिकडे 21 रुपये फी भरायची होती, पण ते सुद्धा माझ्याकडे नव्हते. माझं लहानपण मला आठवतं, आम्ही फार गरीब होतो ही गोष्ट खरी आहे, पण आईने अधिक असं भासू दिलं नाही की आपण गरीब आहोत म्हणून. गरिबी एवढी होती की दिवसाला 2 वेळा जेवायची मुश्किल होती. एवढे त्यावेळी हाल होते की मला अजून आठवतं की मी म्युनिसिपल शाळेमध्ये त्यावेळी जात असे महानगरपालिकेच्या, आणि त्यावेळी शनिवारी 3 पैसे एक ज्याला आपण उत्तरपत्रिका म्हणतो ती घेण्यासाठी आमच्याकडे नव्हते. जेव्हा मी 7वी पास झालो आणि 8वीत जायचं होतं त्यावेळी आम्हाला 21 रुपये शाळेची फी जमा करण्यासाठी जवळजवळ 3-4 आठवडे लागले. त्या काळात म्हणजे 21 रुपये मी फारच कठीण होते माझ्या परिस्थितीमुळे. म्युन्सिपॅलिटी शाळेत पण त्याने कधी पहिला नंबर सोडला नाही आणि नंतर इंडियन हायस्कूलमध्ये पण पहिला नंबर यायचा. जेव्हा माशेलकर आमच्या शाळेत होता ना तेव्हा तो अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून नाव झाला. तो आपले पेपर्स इतके उत्तम लिही, सगळी उत्तरं इतकी मुद्देसूद असत की केव्हा केव्हा मला शंका वाटायची की या प्रश्नाचं उत्तर मीसुद्धा इतकं चांगलं लिहू शकलो नसतो. बरं, एकंदर त्याची ती लिहिण्याची पद्धत इतकी चांगली होती की मी केवळ परीक्षक म्हणूनच खात्यात लाल पेन्सिल घेऊन बसलेला असायचो, पण त्या पेपरावर लाल पेन्सिल लावताना माझा हात जरा थरथरायचा. नरहर भावे सरांसारख्या गुरूंच्या नजरेनं या गुणी विद्यार्थ्याची हुशारी बुद्धिमत्ता जोखली आणि भिंगाचा प्रयोग यशस्वी झाला. असामान्य आंतरिक शक्तीच्या रघुनाथच्या हातावर हा भिंगाचा प्रयोग झाला. माशेलकर, तू सुद्धा तुझी सर्व शक्ती एकवटलीस तर जगातली कोणतीही वस्तू जाळू शकशील असं मत भावे सरांनी व्यक्त केलं. तो प्रयोग म्हणजे रघुनाथसाठी प्रेरणा आणि आशीर्वाद ठरला. आता आपण शास्त्रज्ञच व्हायचं हा निर्णय रघुनाथनं घेतला. एक छोटीशी खोली, त्यात 2 कुटुंब, माणसांची गर्दी,
आणि त्यात मॅट्रिकचा अभ्यास. रात्रभर गिरगाव चौपाटीवरच्या दिव्याखाली तो अभ्यास करत असे. रघुनाथ बोर्डात 11वा आला आणि चौपाटीवर अभ्यास करून परीक्षा दिल्या आणि तेव्हा तो 11वा आला. मला त्याची 100% खात्री होती. आम्ही आपली गच्चीत त्याची वाट बघत उभी राहायची. तिथे गिरगावात उभा राहिलो की वेगवेगळ्या स्मृती येतात, वेगवेगळ्या आठवणी येतात. युनियन हायस्कूलची आठवण येते. गिरगाव चौपाटीवर जिथे मी दिव्याखाली अभ्यास करत असे त्याची आठवण येते. मॅजेस्टिक बुक स्टॉलची आठवण येते कोठावळ्यांची. कारण त्यावेळी गरिबी एवढी होती की पुस्तकं विकत घ्यायची ताकद नव्हती. त्यामुळे नवीन पुस्तक आलं की त्यांना मी सांगत असे की मी तिथे फुटपाथवर बसून वाचेन, पण मला वाचायला द्या. बोर्डाच्या गुणवत्ता यादीत 11व्या क्रमांकावर येऊन सुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सुदैवानं डॉक्टरांना साथ दिली. सर दोराबजी टाटा स्कॉलरशिप त्यांना मिळाली आणि मित्रमंडळींनी पैसे गोळा केले. या पार्श्वभूमीवर डॉक्टर जयहिंद महाविद्यालयात दाखल झाले. मुंबई महाविद्यालयाच्या इंटर सायन्सच्या परीक्षेत 2ऱ्या क्रमांकावर येऊन डॉक्टर पुन्हा एकदा गुणवत्ता यादीत झळकले. As far as his studies or his career was concerned, he really feels very happy that even after 40 years, 4 decades, he remembers the names of all the professors, including their subjects, that he narrates. His stay in Jai Hind, of course, was for 2 years, from 1960 to 1962. So very recently, on 28th of February 2003, which was a function to felicitate him as the most distinguished alumnus of Jai Hind College. Well, a thorough gentleman, a down-to-earth man, a very simple man, yet that kind of humility he has in him, and I just can't forget how affectionate he has been, and how great he feels about his alma mater Jai Hind College. कुठल्या शाखेकडे जावं या विचारात ते बस स्टॉपवर उभे असताना त्यांचा मित्र अरुण द्रविड त्यांना भेटला आणि मला म्हणाला की तुला कल्पना आहे का की केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय. मला म्हटलं मला काही कल्पना नाही. तर त्याचे वडील त्यावेळी ICS ऑफिसर होते, ॲटॉमिक एनर्जी कमिशन जे आहे त्याचे सेक्रेटरी होते. तर त्यांनी मला समजावून सांगितलं की आज केमिकल इंडस्ट्री, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री, पेट्रोलियम इंडस्ट्री या सगळ्या इंडस्ट्रीज कशा वाढणार आहेत आणि त्याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंगचं महत्त्व काय आहे. आणि त्यामुळे मग युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जे आहे UDCT, जे केमिकल इंजिनिअरिंगमधली एक मोठी संस्था आहे, तिथे मी ॲडमिशन घेतली. UDCTतून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर उच्च शिक्षणाच्या आईच्या आग्रहाखातर त्यांनी UDCTचे प्राचार्य MM शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली PhDला सुरुवात केली. रघुनाथ आनंद माशेलकर, इज पॉप्युलरली कॉल्ड रमेश माशेलकर, वॉज माय undergraduate student during the period 1964 to 1966. After graduation in June 1966, he showed an inclination to do post-graduation and research. Being a very bright student, it was more than a pleasure for me to have him. What is very important to know that he could have easily gone overseas with full fellowship, and an amount that he would have got would have also enabled him to send some money to his dear mother. PhD me professor sharma je maje guru UDCT madhe hote tyancha hatakhali mi keli. Tyat sangaychi ek gammat mhanje tya veli paddhat ashi hoti ki BKMH मध्ये पास झालं की अमेरिकेमध्ये फेलोशिपसाठी अर्ज करायचे
आणि त्या मिळाले की अमेरिकेमध्ये जायचं पी एच डी करण्यासाठी. पण मी भारतात पी एच डी करण्याचं ठरवलं आणि त्याचं कारण म्हणजे प्रोफेसर शर्मांचं व्यक्तिमत्व पाहून मी एवढा प्रभावित झालो होतो की म्हटलं असे गुरु मला दुसरीकडे कुठे सापडणार. आणि त्यांच्या हाताखाली मी मास ट्रान्सफर विथ केमिकल रिॲक्शन इन बबल कॉलम्स अशा एका विषयावर माझं काम केलं. साध्या शब्दात सांगायचं म्हणजे बबल कॉलम्स हे कॉलम्स त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये वापरले जायचे पण त्यांची डिझाईन कशी करायची ह्याची माहिती नव्हती. बबल कॉलम्स याचा अर्थ असा की समजा आपल्याला एक रसायन घेऊन त्या रसायनामध्ये दुसरं रसायन मिळवून एक तिसरं रसायन जर आपल्याला तयार करायचं असेल तर ते वेगवेगळ्या तऱ्हेने करता येतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्टर्स वापरतात. त्यातला बबल कॉलम हा एक रिॲक्टर आणि हा रिॲक्टर त्याची डिझाईन कशी करायची याविषयी त्यावेळी माहिती नव्हती. त्या विषयावर माझं काम झालं. He came out extraordinarily well, therefore he changed over to PhD, so much so that having joined for research in July 1966, in September 1969, barely 3 years, just over 3 years, he had finished his PhD. His work was so good that it earned him a Leverhulme Fellowship to go to University of Salford. And the only thing I told him at that time that you should now work in an area unrelated to what you have done for your PhD work. पण नवीन विषयांमध्ये काम करावं ज्याच्यामध्ये मी पी एच डी ज्या विषयावर केली होती त्या विषयावर काम न करता वेगळ्या विषयावर काम करायचं म्हणजे स्वतःचं काहीतरी असं वेगळं करून दाखवायचं अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी परदेशामध्ये गेलो. त्या साल्फोर्ड युनिव्हर्सिटीत रिओलॉजी या विषयावर डॉक्टरांनी काम केलं. रिओलॉजी हा विषय डॉक्टरांच्या पी एच डीशी संबंध नसलेला. प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीत पी एच डीशी संबंधित विषयात काम करण्याची संधी डॉक्टरांना मिळत होती. सन 1975 ची एक सकाळ. डॉक्टर बी डी टिळक डायरेक्टर ऑफ द नॅशनल केमिकल लॅबॉरेटरीचे त्यांचा मला त्यावेळी टेलेक्स मेसेज आला होता. त्यावेळी फॅक्स किंवा ईमेल वगैरे नसायचं आणि त्याने सांगितलं की डॉक्टर नायडूंना जाऊन तुम्ही भेटा सेवाय हॉटेलमध्ये लंडनला. आता ते का भेटा हे सुद्धा त्याने सांगितलं नव्हतं पण डॉक्टर टिळक माझे गुरु होते आणि गुरूंचं नेहमी ऐकायचं त्यामुळे मी तिकडे गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी मला एक अर्ध्या तासामध्ये एक नवीन भारताविषयी एक वेगळं स्वप्न असं रंगवलं आणि त्याच्यामध्ये ज्ञानाचा विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा काय भाग असणार आहे आणि त्याच्यामध्ये तू परत येऊन काय करू शकशील याविषयी मला सांगितलं. डॉक्टर नायडूंना जे त्यावेळी डायरेक्टर जनरल होते CSIR चे त्यांना आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना पाठवलं होतं आणि त्याचं कारण साधं होतं की त्यावेळी तरुण मुलं भारतामध्ये यायची शास्त्रज्ञ म्हणा वैज्ञानिक म्हणा आणि त्यांना इथे नोकऱ्या मिळत नसत आणि हुशार मुलं आपली परत जायची. त्याच वेळी आरबी खुरानांना नोबेल प्राईज जे नंतर मिळालं ते सुद्धा असे जेवून परत गेले होते. तर त्या नायडूंना म्हणाल्या की हे बरोबर नाही आहे, तुम्ही स्वतः परदेशी जा, हुशार मुलं पहा आणि त्यांना तिकडच्या तिकडे जॉब ऑफर द्या. म्हणून ते इंग्लंडला आले. गंमत म्हणजे मी नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी NCL पाहिली नव्हती. त्यांना पगार तुम्ही मला किती देणार याविषयी मी काही विचारलं नाही आणि म्हटलं आपल्याला देश बोलवतो आहे आपण परत जायचा. आणि संध्याकाळी वैशालीला मी फोन केला आणि तुझी हरकत नाही आहे ना तर मी अगदी म्हणजे लगेचच त्यांना होकार देऊन टाकला. म्हटलं हो आपण परत जाऊया. मला असं वाटत होतं की यावंचं त्याने त्यावेळी असं ठरवलं की आपण परत यायचं. वैयक्तिक सुख व वैभवापेक्षा देशाच्या वैभवाची हिताची चिंता त्यांना महत्त्वाची वाटली. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजे सन 1942 साली CSIR चे पहिले संचालक सर शांतीस्वरूप भटनागर यांनी सुचवलेली अनोखी कल्पना. 6 एप्रिल 1947 साली या विशाल वास्तूची पायाभरणी मुंबई राज्याचे पंतप्रधान श्री B G खेर यांच्या हस्ते झाली. 3 जानेवारी 1950 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते या राष्ट्रीय वास्तूचं उद्घाटन झालं. द पर्पज ऑफ दिस लॅबोरेटरी इज टू ॲडव्हान्स नॉलेज
अँड टू अप्लाय केमिकल सायन्स फॉर द गुड ऑफ द पीपल असं बोधवाक्य असणाऱ्या या प्रयोगशाळेची उभारणी अनेक उद्योजकांच्या देणग्या व सहकार्यामुळे यशस्वी झाली. बायोकेमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, प्लास्टिक अँड पॉलिमर्स इत्यादी 7 विभागात कामाची विभागणी असलेल्या NCL चे पहिले संचालक होते प्रोफेसर JW McVen. आणि इतर 7 विभागांसाठी 7 उपसंचालकांची नेमणूक करण्यात आली. 1965 साली डॉक्टर BD टिळकांची NCL चे संचालक म्हणून नेमणूक झाली आणि NCL च्या शोध प्रक्रियेत विकासात्मक बदल घडू लागला. 1989 साली डॉक्टर NCL चे संचालक झाले. डॉक्टर टिळक जेव्हा होते त्यावेळी काय झालं होतं की त्यांनी ही जी केमिकल इंडस्ट्रीची एक बेस आहे ती बेस त्यांनी बनवली. आता उदाहरणार्थ आपण नेहमी ग्रीन रिव्होल्युशन, हरित क्रांती असं म्हणतो. आता ही हरित क्रांती झाली नसती जर ॲग्रोकेमिकल्स नसती, पेस्टिसाईड्स म्हणा, इन्सेक्टिसाईड्स म्हणा वगैरे वगैरे ही नसती. आता ही झाली कुठून? ही सगळी आम्ही केली. जवळजवळ 70% इन्सेक्टिसाईड्स भारतामध्ये जी निर्माण झाली ही आमच्या CSR च्या लॅबॉरेटरीजमधनं, जसं NCL आहे त्यांनी तयार केलेली होती. तर हे सगळं काम टिळकांच्या वेळी झालं. आमचे शास्त्रज्ञ काम करायचे, बट ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो, कॉपिंग म्हणतो, असं करायचे. ते म्हटलं चालणार नाही, रिव्हर्स इंजिनिअरिंगमधनं फॉरवर्ड इंजिनिअरिंग, म्हणजे इतर देशांच्या पुढे जाऊनसुद्धा आपल्याला काम करता आलं पाहिजे. आपण ज्ञानाची आयात आणि निर्यात आपण नेहमी करत असतो. आयात करतो पण आपण निर्यात करत नाही. ज्ञानाची निर्यात का करू नये? आणि ते सुद्धा कोणाला? अमेरिकेला, युरोपला. ह्याचा अर्थ असा झाला की आपण जे ज्ञानाचं उत्पादन करणार, ज्या नवीन कल्पना आपण राबवणार, त्या त्यांच्याहून चांगल्या असल्या पाहिजे. त्यांनी ते आधी केलं आणि मग आपण केलं हे नाही. हा एक महत्त्वाचा फरक मी त्या ह्याच्यामध्ये घडवून आणला त्यावेळी. रमेश अँड आय केम टू इन फेअरली क्लोज कॉन्टॅक्ट व्हेन ही वॉज द डायरेक्टर ऑफ द नॅशनल केमिकल लॅबोरेटरी इन पुणे. And he was, as is well known, one of the most successful directors of the National Chemical Laboratory when the interest of industry in research grew enormously, primarily due to Ramesh's advocacy of the role of R&D in improving industrial competitiveness. It was Ramesh's initiative that first brought companies like General Electric and DuPont to collaborate with Indian scientists at NCL in Pune, and that led the foundation of the subsequent avalanche of collaboration of foreign companies with laboratories in India, ranging from the CSIR to IITs and the other universities. झी 24 तास एक पाऊल पुढे.